नमस्कार, मी रोहन कारडे स्वागत करतो तुम्हा सर्वांचं शेती व शेतीपूरक व्यवसायाच्या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे संवाद पब्लिसिटी। शेतकरी मित्रांनो, रासायनिक खतांच्या किमती दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत। मागील वर्षीही तेच झालं, ह्या वर्षीही तेच। अशा वेळी आपण आपल्या शेतीचं ताळेबंद नेमकं कसं बांधावं, अशा कोणत्या गोष्टी आपण केल्या पाहिजे जेणेकरून रासायनिक खतांवरती होणारा खर्च आपण कमी करून आपल्या नफ्यामध्ये वाढ करू शकतो, लागत खर्च कमी करू शकतो। शेतकरी मित्रांनो, तर सुरुवातीला आपण आपल्या जमिनीचं माती परीक्षण करणं हे अतिशय गरजेचं आहे। जर माती परीक्षणाच्या अहवालानुसार आपण रासायनिक खतांची शिफारस मात्रा जर वापरली, तर रासायनिक खतांवरचा खर्च हा निश्चितच आपल्याला कमी करता येणं सहज शक्य आहे। शेतकरी मित्रांनो, रासायनिक खतं वापरताना कधी सरळ प्रकारची खतं न वापरता मिश्र खतं किंवा संयुक्त खते आता वापरणं काळाची गरज बनलेली आहे। बऱ्याचदा जी खतं आपण जमिनीत न देतो त्याऐवजी आपण विद्राव्य खतांचा वापर जर करतोय, मग ती ठिबकमधनं असेल, पाट पाण्यातनं असेल, किंबहुना आपण जर विद्राव्य खतांची फवारणी सुद्धा करत असू, तर तरी सुद्धा रासायनिक खतांवरची निर्भरता किंवा खर्च आपल्याला कमी करता येणं अगदी सहज शक्य होतं। रासायनिक खतांची मुळात गरज पडते जर जमिनीतील कस कमी झाला तर। यासाठी जमीन कसदार व सुपीक बनवण्याकडे आपण विशेष लक्ष पुरवलं पाहिजे। यासाठी जीवामृतचा वापर असेल, बेनिफिशियल बॅक्टेरियाचा वापर असेल, यासोबतच आपण विविध सेंद्रिय खतांची अधिक मात्रा जमिनीमध्ये देणं गरजेचं आहे। जर आपल्या रासायनिक खतांमुळे जमिनीचा पोत बिघडला असेल, मातीमध्ये क्षारांचं प्रमाण वाढलेलं असेल, तर आपण उपाययोजना करून मातीला सुदृढ व निरोगी ठेवण्यासाठी उपाययोजना निश्चितच केल्या जाणं गरजेचं आहे। शेतकरी मित्रांनो, जे पाणी तुम्ही सिंचनासाठी वापरता त्याचं सुद्धा परीक्षण करणं तितकंच गरजेचं आहे। पाण्यामध्ये जर क्षार वाढलेले असेल तर त्याचा विपरीत परिणाम हा निश्चितच मातीवरती सुद्धा होतो व त्यामुळे बऱ्याचदा रासायनिक खतं घालून सुद्धा मरणासारखा परिणाम आल्याचं आपल्याला आढळून येत नाही। तर तुम्हालाही जर तुमच्या मातीमध्ये असे क्षारांचं प्रमाण वाढलेलं दिसत असेल तर याच्यावरती काय उपाययोजना करावी या संदर्भाचा आम्ही ऑलरेडी एक व्हिडिओ टाकला आहे, त्याची लिंक वरती आय बटन तसेच खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत। तुम्ही एक वार ते व्हिडिओ सुद्धा निश्चितच बघा। शेतकरी मित्रांनो, रासायनिक खतं वापरताना आपल्याला एक विशेष काळजी घ्यायची आहे। जेव्हाही कधी आपल्या पिकामध्ये रासायनिक खतांचा वापर केल्यामुळे नत्राची मात्रा जर जास्त होते तर अतिरिक्त हिरवेपणा तसेच मऊ लुसलुशीतपणामुळे आपल्या पिकांवरती रसशोषण करणाऱ्या किडींचा अटॅक हा जास्तीत जास्त वाढतो। तसेच कधी नत्राची मात्रा जास्त झाली व फॉस्फरसची मात्रा कमी आली तर द्राक्षेसारख्या पिकामध्ये डाउनी मिळून हा रोग येणे, तर कांद्या पिकामध्ये पीळ सारखी दुर्धर समस्या उद्भवणं, अशा रोगांचा किंवा अशा विकारांची अडचण आपल्याला येऊ शकते। त्याच्यामुळे रासायनिक खतांचा वापर हा सुयोग्यच करता आला पाहिजे। शेतकरी मित्रांनो, कमी खर्चामध्ये रासायनिक खतांचा जास्त फायदा उचलण्यासाठी आपण चिलेटेड किंवा ऑक्साईड स्वरूपातील जर खतं वापरत असू तर त्याचा पिकांवरती रिझल्ट हा अति जास्त प्रमाणामध्ये आपल्याला पाहावयास मिळतो। शेतकरी मित्रांनो, रासायनिक खतांचा अपव्यय टाळण्यासाठी किंवा त्यांची नासाडी टाळण्यासाठी कोणती खतं कोणत्या खतांमध्ये सुयोग्य पद्धतीने मिसळली गेली पाहिजेत याचा काटेकोर अभ्यास आपल्याला असणं गरजेचं आहे। जी खतं एकमेकांमध्ये मिसळून दिली जाऊ शकतात अशाच खतांचा वापर आपण मिसळून किंवा एकत्रित पद्धतीने शेतीमध्ये करणं गरजेचं आहे। यासोबत शेतकरी मित्रांनो, जर आपण चिलेटेड किंवा ऑक्साईड स्वरूपातील खतं वापरत असू तर त्यांची शिफारस केलेली मात्राच आपण योग्य वापरणं गरजेचं आहे। त्यांचा कमी वापर तसेच त्यांचा अतिरिक्त वापर दोन्ही परिस्थितीमध्ये आपल्याला मनासारखे रिझल्ट येत नाही। शेतकरी मित्रांनो, कोणती खतं वापरायची आहेत पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार तसेच आपल्या पिकांची गरज लक्षात घेऊनच रासायनिक खतांचा कोणता वापर आपण कसा करायचा आहे याचा निर्णय आपल्याला सुयोग्य पद्धतीने घ्यायचा आहे। जर तुम्हाला या संदर्भात काही कोणतीही शंका असेल तर तुम्ही तुमचा नंबर काही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाकू शकता। तसेच या संदर्भात काही तुमचे प्रश्न असतील तर आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती निश्चितच विचारू शकता। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आमचे आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूयात नव्या व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।